आमी मानता कि पॉलिटिक्सान म्हणटा पळय ते डिवायड एंड रूल जातात ती बीजेपीन सारखी मॅनेज केली. बीजेपीन ही पॉलिटिक्स पॉलिटिकल फिगर्स हे मॅनेज प्रॉपर केले दुसऱ्यांचो आधार घेऊन. तसे ते पहिली एमजीकचे आधार घेतालो, मागीर खंयच्या तरी गोवा सुरेश पार्टी नाल्यार आनी कसली विकास पार्टी अशें काडून ते आधार पयली घेताले. आयज तेंच्यांनी दुसऱ्या पार्टींचो आधार घेतला दिसता म्हाका. त्या आधाराचेर आमी खंय तरी कमी पडले, आमचे इंटलेक्चुअल लोक कमी पडले तितून की आमी तेंकां टॅकल करूंक आमी पावूंक ना. आनी आमच्या कार्यकर्त्यां कडेन आमी हेतून पावले. फर्स्ट स्टेप इज वी आर टेकन रॉंग इज अलायन्स वीथ गोवा फॉरवर्ड. ज्या मनशांनी आमकां डिफेक्ट केले आनी आमी म्हणटाले परत परत तेंच्या वांगडा अलायन्स करपाक जायना म्हणून. आयज अलायन्स करून कोणाक फायदो जालो? कोणाक फायदो जालो? काँग्रेसीक फायदो जावंक ना. भितून वेल्यान काँग्रेसीक भितून लुकसाण जालें. काँग्रेस एकूच पार्टी आहा जी स्वताच्या हेजेर वयपाक आसली. मात थोडे आमच्या लिडर्सांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या आमच्या वर्कर्सांच्या पायाचेर हे मारलेले आसा आनी हे सच्च जाल्ले आसा. पूण हेच्या फुडें आमचे कार्यकर्ते स्ट्रॉंग रावतले, लोकांचे इश्यूज घेतले आनी हेच्या फुडें जी इलेक्शनां येतली आमी न्यू फेज म्हणजे काँग्रेसचो न्यू फेज, नो इम्पोर्टेड. कितेंय जावं हांव प्रत्येक लोकांनी वयतलो, प्रत्येक कार्यकर्त्यांक आमी मेळटले. आनी न्यू फेज म्हणजे कितें? न्यू फेज म्हणजे काँग्रेसचो न्यू फेज, काँग्रेसचो न्यू फेज, काँग्रेसचो लॉयलिस्ट पार्टी खातीर, लॉयलिस्ट टू द गोवन. गोवाचे जे आयडेंटिटी आनी इश्यूज आहा तो घेवन वयतलो पळय, त्या तसले आमी कॅन्डिडेट फुडें तयार करतले. 2022 येता मेरेन लोकांच्या मनान एक चीड येयली, कारण डिफेक्टर्स. पयली एक आमदार गेलो, मागीर दोग जाण गेले, मागीर 10 जाण गेले आनी मागीर कोणी रेजिग्नेशन दिलें. ही तरा जाली. डिफेक्टर्स हो जो मेन प्रॉब्लम आसलो. आनी आमच्या राहुल गांधीक आनी आमचे लिडर्स आसा तेंकां हांव बरें म्हणटा की आमी रेजोल्युशन घेवन, म्हाका दिसता डिस्ट्रीक्ट प्रेजिडेंट जाल्लो हांव 2018 तेच्या उपरांत 2019 हांवें फस्ट रेजोल्युशन घेवन दिल्ली पावयलें की ह्या डिफेक्टराक परत घेवपाचें ना म्हणून. हांवें परत परत प्रेशर घातलो, मागीर आमच्या प्रेजिडेंटानूय बरें काम केलें, केस घातली आनी कितें घातलें. सो आमी लास्ट पर्यंत तर डिफेक्टरांक घेवंक ना. एक आमचे प्लस पॉयंट आसले आनी लोकांनी पयले ते प्लस पॉयंटार. पूण तेच्या उपरांत जेन्ना टिकेट डिस्ट्रिब्युशन जालें, थोड्या ब्लॉकांनी टिकेट डिस्ट्रिब्युशनाचे ऑब्जेक्शन हाडलें. आमी नो डावट आमी चडशा जाणांक आमी टिकेटी हे दिल्या, पण देट टायम इज लॉयल्टी इज काउंटेड. परत सांगता, लॉयल्टी काउंटेड. फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट रेणुका तळगांवकर, म्हापसा.